माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर सध्या आपल्यासोबत आहेत. सदाजी, सिद्धिविनायक मंदिर न्यास या संस्थेमध्ये या मंदिरासाठी अध्यक्षपदी तुमची आज नेमणूक झालेली आहे. इतकी वर्ष म्हणजे अनेक वर्ष सिद्धिविनायक मंदिर आणि त्यांचं अध्यक्षपद, त्याची कमिटी ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडे असायची. अर्थातच शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने आता याचं अध्यक्षपद हे तुमच्याकडे आलेलं आहे, शिंदे गटाकडे आलेलं आहे. काय सांगाल? मी स्वतःला भाग्यवान समजतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी माझ्यावरती एक विश्वास व्यक्त करून सिद्धिविनायक मंदिरासारख्या एका पवित्र संस्थेची जबाबदारी माझ्यावर सोपवली, त्याबद्दल मला त्यांचे मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत आपल्या माध्यमातून. गेली अनेक वर्ष मी ह्या मंदिर परिसरात अनेक गणेश भक्तांच्या व्यथा, अडचणी आणि ह्या सगळ्या पाहिलेल्या आहेत, त्यामुळे मला आनंद वाटतोय की बरंच काम या ठिकाणी गणेश भक्तांसाठी करता येईल आणि ती संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार व्यक्त करतोय. ही जबाबदारी शिवसेनेकडे गेली अनेक वर्ष होती आणि यावेळी वेळेला ती शिवसेनेकडेच आहे, त्यामुळे तिथे होणारं काम हे खूपच चांगलं होईल अशा प्रकारचा एक विश्वास आहे. सिद्धिविनायक मंदिर हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे. अनेक सेलिब्रिटीज असतील, देशाविदेशातले अनेक नागरिक असतील, हे सुद्धा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. सिद्धिविनायक मंदिर हे श्रद्धास्थानाबरोबरच सामाजिक काम करणारं सुद्धा मंदिर म्हणून ओळखलं जातं. तुमच्या कार्यकाळात तुम्ही आता काय नेमकं वेगळा उपक्रम सुरू करणार आहात, सामाजिक कामामध्ये तुमचं योगदान कसं असणार आहे? मी गेली अनेक वर्ष सामाजिक काम करतोय. सिद्धिविनायकाच्या आशीर्वादामुळेच मला सामाजिक सेवेची संधी मिळाली अशा प्रकारची माझी भावना आहे. अनेक अडचणी मी गणेश भक्तांच्या त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत, ह्या अडचणी दूर करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने. आणि जे भक्तगण देशातून परदेशातून या ठिकाणी येतात, त्यांच्या ज्या काही उणीव आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. सिद्धिविनायक या सगळ्यांना आवश्यक असलेल्या ज्या काही श्रद्धेच्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून देणं हेच प्राथमिकता ठेवली पाहिजे. बाकी सामाजिक जे ऋण फेडायचं आहे या माध्यमातून या न्यासाने, त्यासाठी चाकोरीमध्ये राहून जेवढी काही सेवा करता येईल सर्वसामान्यांची, ती निश्चित आपण करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायमच रुग्णसेवेला सुद्धा प्राधान्य देण्यात देत आलेले आहेत. आरोग्य क्षेत्रात सुद्धा त्यांचं काम कोविड काळापासून महाराष्ट्राने बघितलेलं आहे. सिद्धिविनायक मंदिर हे सुद्धा वैद्यकीय दृष्टीने अनेकांना मदत करत असतं, त्यात तुम्ही काही वेगळे उपक्रम राबवणार का? निश्चित, मला असं वाटतं की रुग्णांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवातीपासून जे काही ध्यास घेतलेले आहे त्यांना, म्हणजे जो जो कोणी रुग्ण दिसेल त्यासाठी धावत जाणं, त्यांना तातडीने मदत करणं, हे त्यांनी नेहमीच काम केलं. अर्थात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काम करतोय, त्यामुळे माझी इच्छा हीच असणार की जो रुग्ण आहे आणि त्याला जी तातडीची मदत लागते, ही मदत सरकारी कामांमुळे किंवा चाकोरीमुळे ती द्यायला वेळ लागतो, ती तातडीने कशी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल अशा प्रकारचा प्रयत्न मी करेन. तशी विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करीन. सिद्धिविनायक मंदिर ज्या ठिकाणी आहे, सेंटर ऑफ सिटी आहे आणि कायमच सुरक्षेच्या दृष्टीने तो संपूर्ण परिसर वेळोवेळी संवेदनशील म्हणून गणला गेलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एक टार्गेट जेव्हा दहशतवादी किंवा अनेक विविध संघटनांसमोर असतं आणि त्यावेळेस गृह विभागाकडे ती खूप मोठी जबाबदारी असते, तर आता तुम्ही अध्यक्षपदी आहात, सुरक्षेच्या संदर्भाने काही वेगळे नियम किंवा काही वेगळ्या पद्धती तुम्ही अवलंबणार आहात का? निश्चित, आत्ता ज्या त्रुटी दिसत आहेत सुरक्षतेच्या दृष्टीने, ह्या त्रुटी दूर करून सिद्धिविनायक मंदिराचं आणि तिथल्या असलेल्या गणेश भक्तांचं संरक्षण किंवा सुरक्षितता कशी करता येईल या दृष्टीने आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. तसे आराखडेही यापूर्वी आम्ही आखले होते, त्या न्यासाकडे यापूर्वी दिले होते, फारसं काही लक्ष दिलं गेलं नाही, पण या आता सुदैवाने आणि गणरायाच्या आशीर्वादामुळे ही सगळी जबाबदारी आलीच आहे, तर निश्चितच प्रयत्न करू ते.
जी शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही म्हणालात की यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या व्यक्तींकडे, वेगवेगळ्या अधिकारी पदावरच्या व्यक्तींकडे सुद्धा या सिद्धिविनायक मंदिर पदाचं अध्यक्षपद होतं, आता ते तुमच्याकडे आलेलं आहे. शिवसेनेची दोन शकलं झालेली आहेत. आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे हे या मंदिराचं अध्यक्षपद होतं, आता मंदिरही गेलं अशी अवस्था झाली आहे का, किंवा मंदिरही ठेवायचं नाही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे, असा काही मानस आहे का? सिद्धिविनायक मंदिर न्यास हे कुठल्या गटाकडे नव्हतं, तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित किंवा गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या शिवसेनेकडे होतं. आणि त्याच विचाराने उभी असलेली जी शिवसेना आहे, या शिवसेनेकडे ही जबाबदारी आलेली आहे. मला वाटतं ही एक मोठी जबाबदारी शिवसेना प्रमुखांचे जे हिंदुत्वाबद्दलचे विचार आणि गणेश भक्तांबद्दलच्या ज्या भावना होत्या त्या पूर्ण करण्यासाठी एक संधी आहे. आणि गटातटाचा विचार न करता जास्तीत जास्त भाविकांना सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने निश्चित काम करेन. खूप खूप धन्यवाद या नव्या जबाबदारीसाठी. तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन. कॅमेरामन अरविंद वार्गेंसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.